वार्तामध्ये आपले हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांची बदली. मासेमारी बंदीमुळे खलाशी परतीच्या मार्गावर नौका बंदरात स्थिरावल्या. पाकच्या गोळीबारात 2 जवान शहीद. महिला आशिया चषक T20 भारतीय संघाकडून मलेशियाचा पराभव. आणि 3 दिवसात 3000 डझन हापूसची लक्षणीय विक्री. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी शहर पोलीस स्थानकचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांची ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. विनीत चौधरी यांनी रत्नागिरी येथील कार्यकालात अनेक गुन्ह्यांचा छडा लावला होता. अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी सखोल अभ्यास करून गुन्ह्यांचा तपास करून दोषारोप पत्र सादर केले होते. महिला लहान मुले यांच्या संदर्भात होणाऱ्या अत्याचारांबाबत ते कमालीची जागरूकता दाखवत तसेच अशा आरोपींच्या प्रती दयामाया न दाखवता आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी सखोल अभ्यास करून गुन्हे दाखल करण्यासाठी त्यांनी तत्परता दाखवली. रत्नागिरीत काही महिन्यांपूर्वी घडलेल्या ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणात देखील संबंधित डॉक्टरांवर 304 गुन्हा दाखल करून कायद्यासमोर सर्व समान आहेत हे दाखवून दिले. पावसाळ्यात समुद्रात उसळणाऱ्या जोरदार लाटांमुळे मासेमारी हंगाम दिनांक 1 जून ते 31 जुलैपर्यंत बंद असतो. मच्छीमार नौकांवर खलाशी म्हणून कार्यरत असणारी बहुतांश मंडळी नेपाळमधली आहेत. ही मंडळी गावाकडे निघाली आहेत, त्यामुळे ST रेल्वे स्थानकात गर्दी होत आहे. पर्सिन मासेमारीवर यापूर्वीच निर्बंध घालण्यात आले होते, परंतु पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरू होती. पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा कालावधी असल्यामुळे या दिवसात मासेमारीवर निर्बंध आणले जातात. शिवाय समुद्र खवळलेला असल्याने जीवितास असणारा धोका विचारात घेता मासेमारी 2 महिने बंद असते. या 2 महिन्यांच्या कालावधीत खलाशी नेपाळला गावाकडे जातो. बहुतांश खलाशी नेपाळी असला तरी कर्नाटक उत्तर प्रदेशातील काही मंडळींचा समावेश आहे. मासेमारी सुरू झाली की ही मंडळी पुन्हा दाखल होतात. 2 महिन्यांच्या कालावधीत बोटींची देखभाल दुरुस्ती, इंजिन डागडुजी, जाळी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतात. रमजानच्या पवित्र महिन्यात भारतीय लष्करानं दहशतवादाविरोधी कारवायांना पूर्णविराम दिला असला तरी पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन सुरूच आहे. पाकिस्तानी सैन्याचं शनिवारी रात्री उशिरा अखनूर सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे 2 जवान शहीद झाले. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सैन्याचं अखनूर सेक्टरमधील लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य केलं. गोळीबारात BSF चे 2 जवान गंभीर जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय 3 नागरिकही जखमी झाले आहेत. अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला BSF चे जवान सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाने 7व्या महिला आशिया चषक T20 स्पर्धेची सुरुवात मोठ्या दिमाखात केली आहे. मलेशियावर 142 धावांनी दणदणीत विजय मिळवत भारतीय महिलांनी स्पर्धेला आपला पहिला विजय मिळवला आहे. अनुभवी खेळाडू मिताली राजने 69 चेंडूमध्ये नाबाद 97 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय महिलांनी 20 षटकात 169 धावांपर्यंत मजल मारली. यानंतर पूजा वस्त्राकर, अनुजा पाटील आणि पूनम यादव यांच्या माऱ्यासमोर मलेशियाचा संघ अवघ्या 27 धावांत माघारी परतला. रत्नागिरी हापूसला औरंगाबादकरांची विशेष पसंती मिळाल्याने शुक्रवारी महोत्सवाच्या 3र्या दिवशी तब्बल 1000 डझन आणि एकूण 3000 डझन आंब्यांची लक्षणीय विक्री झाली. त्याचबरोबर पुढील वर्षीसुद्धा दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवासाठी आग्रहाचे निमंत्रणही मिळाले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा या संकल्पनेतून राज्य कृषी पणन मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद येथे 30-31 मे आणि 1 जून या 3 दिवसाच्या कालावधीत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 13 आंबा उत्पादक सहभागी झाले होते. खेडमधील नागरिकांची सन 1949 पासून केशकर्तनाच्या माध्यमातून सेवा पुरवणारे बाजारपेठेतील समाधान हेअर ड्रेसर्स दिनांक 1 जूनपासून समाधान मेन्स पार्लर या नवीन रूपात नवीन सुविधांसह खेडवासियांच्या सेवेत रुजू झाले आहेत. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. खेड शिवाजीनगर येथे डॉक्टर तुर्बाडकर हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या विजय भदे आणि सागर भदे संचलित यश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील अद्ययावत सोनोग्राफी युनिटचे उद्घाटन खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. रुग्णांची गरज लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या सोनोग्राफी युनिटमध्ये डॉक्टर आशिष तळेकर सोनोग्राफी करणार आहेत.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, भूषण चिखले, विश्वास मुधोळे, शरद शिर्के, नंदू साळवी, मदत फाउंडेशनचे प्रसाद गांधी, अनिल वानखेडे, डॉ. समीर मंडपे, डॉ. अनिल शिंदे, डॉ. आशिष कासले, डॉ. अजयराज बाळ, डॉ. मोरे, डॉ. वर्मा, डॉ. विक्रांत पाटील जैन, अनुराधा तुरबाडकर, पत्रकार चंद्रकांत बनकर आदी उपस्थित होते. रेशन कार्ड धारकांना आता धान्यासाठी केवळ आपल्याच रेशन दुकानावर अवलंबून राहण्याची गरज नाही. केवळ शहरातीलच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती कुठल्याही जिल्ह्यातील रेशन दुकानातून आपल्या हक्काचे धान्य घेऊ शकतो. नागपूरने राबवलेला हा प्रयोग सध्या संपूर्ण राज्यात राबवला जात आहे. मोबाईल ग्राहकांना ज्याप्रमाणे मोबाईल नंबर न बदलता कंपनी बदलता येते, त्याच प्रकारची पोर्टेबिलिटी सेवा आता रेशन कार्डधारकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेमुळे कार्डधारक कोणत्याही रेशन दुकानातून आपल्या हक्काचे धान्य माफक दरात विकत घेऊ शकतो. ओदिशातील बालासोर येथून स्वदेशी क्षेपणास्त्र अग्नि 5 यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. लांब पल्ला गाठण्याची क्षमता असलेल्या या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रावरून अण्वस्त्रे वाहून नेता येऊ शकतात. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 5000 किलोमीटर इतकी असून ते डॉक्टर अब्दुल कलाम बेटावरून लॉन्च करण्यात आले. हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक आधुनिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून मारा करू शकते. संरक्षण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या खाडीत असलेल्या कलाम बेटाच्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या पॅड 4 आज सकाळी 9:48 हे क्षेपणास्त्र लॉन्च करण्यात आले. अग्नि 5 ही 6वी चाचणी ठरली. चाचणी दरम्यान क्षेपणास्त्राने अपेक्षित अंतर गाठले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंतच्या अग्नि 5 तुलनेत सर्वाधिक आधुनिक आहे. हे नेव्हिगेशन आणि दिशादर्शक वॉरहेड आणि इंजिन संबंधी नवीन तंत्रज्ञानांनी युक्त आहे. हायस्पीड कॉम्प्युटर आणि कोणतीही कमतरता सहन करण्याची क्षमता असलेले सॉफ्टवेअर बरोबर रोबस्टच्या सहाय्याने क्षेपणास्त्राचे यशस्वी लॉन्चिंग होण्यास मदत झाली. जिल्ह्यात मोसमी पावसाची प्रतीक्षा सुरू असताना शनिवारी पूर्व मोसमी पावसाच्या सरांनी मान्सूनची चाहूल करून दिली. दरम्यान विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील तारवेवाडीतील पंकज घवाळी या 22 तरुणाचा वीज पडून जागीच मृत्यू झाला. 3:30 ते 4:15 सुमारास हातखंबा तारवेवाडी येथे पंकज घवाळी गोठ्याच्या बाहेर उभा होता. याचवेळी पंकजच्या अंगावर वीज कोसळली आणि क्षणात तो खाली कोसळला. निवळी येथील व्यापारी भाई जठार यांनी पंकजला उपचारासाठी तत्काळ हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र विजेचा झटका इतका तीव्र होता की या धक्क्यातच पंकजची प्राणज्योत मालवली. या विजेच्या धक्क्याने आजूबाजूच्या घरातील वायरिंग देखील जळून खाक झाले. शनिवारी राजापूर शहरात पडलेल्या पावसामध्ये शहरातील ओगलेवाडीमध्ये पिंपळाचे झाड घरावर पडून ते जमीनदोस्त झाल्याची घटना घडली. सुदैवाने घरातील मंडळींनी बाहेर धाव घेतल्याने ते बचावले, अन्यथा मोठा धोका निर्माण झाला असता. या दुर्घटनेत ओगलेवाडीतील अजित करंबळेकर यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. पहिल्याच पावसात तालुक्यात पडझडीची ही पहिलीच घटना घडली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांची बदली. मासेमारी बंदीमुळे खलाशी परतीच्या मार्गावर नौका बंदरात स्थिरावल्या. पाकच्या गोळीबारात 2 शहीद. महिला आशिया चषक T20 भारतीय संघाकडून मलेशियाचा पराभव. आणि 3 3000 डझन हापूसची लक्षणीय विक्री. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. धन्यवाद.